रायगडच्या महाडमध्ये एका आदिवासी समाज मंदिराची भिंत कोसळून या घटनेत 3 आदिवासी जखमी होण्याची घटना घडली आहे. महाड तालुक्यातील शेलटोली गावात घडलेल्या या घटनेत 2 महिला आणि 1 बालक गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर पुणे इथं उपचार सुरू आहेत. मोलमजुरी करण्यासाठी भोसरी पुणे येथील परिसरातून आलेले आदिवासी समाजातील शेंद्रे राजपूत कुटुंब मोलमजुरी करून शेलटोली येथील आदिवासी समाज मंदिरात काही दिवसांपासून वास्तव्यास होते. मात्र आज अचानक कोसळलेल्या या भिंतीच्या दुर्घटनेमध्ये हे तिघे जखमी झालेत. तुम्हाला माहिती ते सांगा. 6 वाजता झालं. 7 नाही तर 6 वाजता. कशी घडली? कशी घडली? कशा शाळा नाही शिकलेला रे बाबा चाणकमध्ये. पुरुष नाही, पुरुष होतं तिथे काय बोललं झालं होईल. तू घेऊन जा, मी मजुरी करायला जाते, 4 पैसे भेटणार तिला. तू सुधरायला जाणार. हां, ते कुठेतरी इथे कामाला गेली तुला महाडमध्ये. ते गेली तर मी म्हणली हा मी जाते, तू 4 पैशाला सुधरायला आणशील, तू जा. मग मी अशा पाठवलं. मग ती आली, आम्ही घेऊन तर हे डॉक्टरला येतो. ती पाय पडते थोडे एवढं. किती जणांना लागलंय? हां, किती जणांना एकूण लागलंय? 3 जणांना. कोणकोणते जण? हे जुली आहे, पुजारी आहे आणि भाग्य आहे. तू जो छोटा मुलगा आहे, भाग्य किती वर्षाचा आहे? नातू 4.5 वर्षाचा आहे. नाही नाही, हिला का? मी बाहेर होतो ना, ते चाय बनायला बसली होती मी. मग ती ते ओढत थोडं ते रेडे रेडे ते येत होती. हे बाय थोडी चालते नाही, पाय मध्ये नाही, ते दाशी आले सुन आहे. ते सगळे कामच करायला किती तर गेलं. पण हे आहे ना, वेळ किती जण आहे? मग 3 जण आहे. पण आहे ना, लय भाऊ लय घटना झालंय. अशी घरच वरणी निघते खाली, भीक वाढायला लागलं. मंदिर होत, मंदिर देवाची मंदिर होत. आता आम्हाला काय पडलं तेव्हा मरता होता काय म्हटलं?